वेलकम टू शीतास रेसिपी। रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे ना, तर मी आज तुमच्यासाठी अगदी टेस्टी झटपट होणारा गरमागरम खाता येईल असा एक नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजे रव्याचे मसाला अप्पे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथमतः एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये जाडसर रवा एक बाउल मी घेतलेला आहे, मीडियम साइजचा बाउल आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून आंबट दही टाकून घ्यायचं, चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी याला पुरेसं होतं। जर आवश्यकता वाटली तर अजून थोडस यामध्ये पाणी टाकायचं, थोडस हे मिश्रण सैलसर करायचं। यामध्ये आता आपण फोडणी करून टाकून घेऊया। गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण फोडणी करण्यासाठी मोहरी टाकून घ्यायची। ही मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे। त्यामध्ये 1/2 चमचा मी हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, ते मी यामध्ये तळून घ्यायचे। तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालतो। यामध्ये 1 छोटा मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा। यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकायचा। तोही थोडासा अगदी परतून घ्यायचा। आता गॅस बंद करून ही फोडणी आपण रव्याच्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया। रव्याच्या मिश्रणामध्ये आपण जी तयार केलेली फोडणी आहे यामध्ये टाकून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून याला आपण 15 ते 20 मिनिट छान असं भिजत ठेवणार आहोत, म्हणजे आपला रवा छान भिजेल आणि आपले अप्पेही छान असे फुलून येतात। त्यामुळं या रव्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट तुम्ही भिजवणं गरजेचं आहे। त्याला आपण आता 15 ते 20 मिनिट छान असं भिजून घेऊया। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, आपलं मिश्रण व्यवस्थित असं भिजलेलं आहे। जर तुम्हाला वाटलं आवश्यक तर यामध्ये अजून थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत। थोडस सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता आपण 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा, म्हणजे आपल्या अप्पे छान फुलतात। आता आपलं अप्प्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, आपण अप्पे तयार करून घेऊया। अप्पे करण्यासाठी मी इथं अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। माझं हे अप्पे पात्र बिडाचं आहे, त्यामुळे मी यामध्ये तेल सोडून घेते।
जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर विदाउट तेलाचं सुद्धा हे अप्पे तुम्ही बनवू शकता। तर यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं। तुमच्याकडे अवेलेबल असतील तर वेगवेगळ्या यामध्ये भाज्याही तुम्ही ऍड करू शकता। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होणारे हे अप्पे आहेत। याला आता आपण एक 5 मिनिटांसाठी झाकून वाफून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहेत, आपले अप्पे छान असे फुलून आलेले आहेत। यावर मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते, त्यामुळं आपल्या अप्प्याला अगदी छान अशी टेस्ट येते। पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी आपण याला परत झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटं झालेले आहेत, आपल्या अप्प्याचे एक बाजू छान अशी असं भाजून झालेली आहे। अप्प्यांची दुसरी बाजू आपण छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत। तर आता यावरती आपण झाकण नाही ठेवायचं। अप्प्यांना छान असा रंगही आलेला आहे। थंडीच्या दिवसात गरमागरम अप्पे आणि झटपट होणारे अगदी चवीलाही छान लागतात। दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी अगदी थोडस यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आणि 2 मिनिटांसाठी आपण याची दुसरी बाजू छान भाजून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत, अप्प्यांची दुसरी साईड छान अशी भाजून झालेली आहे। अशा प्रकारे आपण आता सर्व अप्पे तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपले झटपट रवा अप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे हे फुलून आलेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। धन्यवाद।